राज्यातील महाविकास आघाडीला कुठलाही धोका नाही. शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटीला गेले आहेत. विधानसभेची उपाध्यक्षांकडे जोपर्यंत बहुमत चाचणी होणार नाही किंवा त्याचा निकाल लागणार नाही तोपर्यंत काहीही स्पष्ट सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया आमदार अभिजित वंजारी यांनी दिली आहे. काही सोपं नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या लिगॅलिटीज आहे, टेक्निकॅलिटीज आहे. खरं म्हणजे एखाद्याने पाठिंबा काढल्यानंतर तो मूळचा कुठल्या पक्षाचा आमदार आहे याची यापासून त्याची सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मर्जर असेल किंवा मग दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश घेणं असेल तर याला कायद्याची बाजू आहे. ती बाजू जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत असं अचानकपणे दुसरं सरकार येईल असं नाही आहे. आणि म्हणून सध्या तरी मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. ही सत्यता आहे की शिवसेनेचे काही आमदार हे मुंबई सोडून गुवाहाटीला गेलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी जोपर्यंत लिगली ते प्रूव्ह करू शकणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काही बदल होणं हे शक्य नाही. त्या ठिकाणी उपाध्यक्ष, कारण सध्या आपले स्पीकर नसल्यामुळे उपाध्यक्षांना ते पूर्ण अधिकार आहे आणि उपाध्यक्षांकडे जोपर्यंत फ्लोर टेस्ट होणार नाही किंवा त्याचा निकाल लागणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया काही सोपी नाही आहे. आणि म्हणून जेव्हा मुंबईला ते शिवसेनेचे आमदार गेलेले वापस येतील तेव्हा ते मला असं वाटतं की ते त्यांचे आमदार परत फुटतील, परत स्वगृही परततील आणि त्याच्यामुळे हे सरकार स्थिर राहील असं मला वाटतं. नाही, आता जोडतोडची सरकार आहे, तीन पक्षाची सरकार आहे, दुसरे मित्रपक्ष आमच्यासोबत होते, महाविकास आघाडीसोबत होते, त्याच्यामुळे थोडं बहुत तर त्याच्यामध्ये कमी जास्त होणारच आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या आमदारांना सामावून घेणं, त्यांना जो काही आपण निधी जो मिळतो प्रत्येक आमदाराला तर तसा तो मिळत होताच, परंतु अतिरिक्त निधी त्याच्यामध्ये प्रमाण कमी जास्त असू शकते, परंतु त्याच्यामुळे एवढं महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला वेठीत धरण्याचं काम हे काही आमदारांनी केलेलं आहे ते योग्य नाही. ज्या पद्धतीनं यूपीमध्ये राजकारण चालते, बिहारमध्ये राजकारण चालते, इतर राज्यांमध्ये राजकारण चालते, तशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये नव्हते, ही आपली संस्कृती नव्हती. परंतु गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीचा अट्टहास बीजेपीचे काही नेते की जिथेही काँग्रेसचं सरकार असेल, काँग्रेसचं समर्थित सरकार असेल, ते पाडायचं आणि आपली सत्ता त्या ठिकाणी आली पाहिजे हा अट्टहास जो काही नेत्यांनी धरलेला आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राचे 12.5 कोटी जनता बघत आहे. निश्चितपणानं समजा काही कारणास्तव मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर निश्चितपणानं भाजपला लोक धडा शिकवतील अशा पद्धतीची त्यांची वागणूक आहे. आणि म्हणून लोकांना हे पट्ट्यासारखं नाही, बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना तयार केलेली आहे, एक विचार तयार केला आहे, त्या विचाराशी जे एकनिष्ठ राहतील तेच त्या